Hey, good morning. Good morning, my dear friends and students. I'm Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. पॅरेलल लाईन्स हा खूप इम्पॉर्टंट लेसन तुमच्यासाठी घेऊन आले आहे, पण डायरेक्टली प्रॅक्टिस सेट घेण्याच्या अगोदर मी तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करते आहे. पॅरेलल लाईनच्या सगळ्या प्रॉपर्टीज, तुमचे इंटेरियर अँगल थेरम, आणि आज आपल्याला बघायचं आहे करस्पॉन्डिंग अँगल अँड अल्टरनेट अँगल थेरम, की जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पण हे प्रूफ कसं करायचं एक्झाममध्ये तुम्हाला 3-3 मार्क्ससाठी प्रूफ द करस्पॉन्डिंग अँगल थेरम और प्रूफ द अल्टरनेट अँगल थेरम, हे प्रूफ कसं करणार तुम्ही, यासाठी हे प्रूफ कसं करायचं हे छानपैकी समजावून सांगणार आहे. सो स्टुडंट, पण आपल्याला गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे, दॅट इज, आता इथे मी याच्या पुढचं लिहिते, ओके, इथे याच्या पुढचं एक्सप्लेन करते. बट इन गिव्हन लाईन एल इज पॅरल टू लाईन एम, हे आपल्याला काय दिलेलं आहे, गिव्हन मध्ये पण दिलेलं आहे, डायग्राम मध्ये पण काय दिलेलं आहे, लाईन एल ही एमला काय आहे, पॅरल आहे. आपण ते डायग्राम पण ड्रॉ केली होती. देअर फोर मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस अँगल बी, आपण जे पहिलं पॉसिलेट मांडलं होतं, इट इज लेस दॅट, त्यांची जी मेजरमेंट आहे 180 degrees, इट इज इम्पॉसिबल, इट इज इम्पॉसिबल. जे फर्स्ट पॉसिबल आहे पॉसिलेट आपण मांडलं होतं ते इम्पॉसिबल आहे. आता आपण काय करूया, सेकंड बघूया, सेकंड बघूया. सेकंड आपण काय केलं होतं, लेट्स अज्युम सेकंड पॉसिबिलिटी आपण आजमावून बघूया काय होते. सेकंड पॉसिबिलिटी काय होती, या दोघांची बेरीज 180 पेक्षा छोटी होती. आता या दोघांची बेरीज काय आहे, 180 पेक्षा मोठी आहे. याच्याकडे दोन गेलं फक्त 180 degrees. इट इज ट्रू ही आपण सेकंड पॉसिबिलिटी आता मांडणार आहे. पण सेकंड पॉसिबिलिटीमध्ये पण काय होणार आहे माहिती तुम्हाला, 180 पेक्षा यांची जर मेजरमेंट जास्त असेल तर ही पॅरेलल लाईनचा अँगल जो आहे तो अशा पद्धतीने जो अँगल आहे, हे जे अँगल आहे ते अशा पद्धतीने येणार आहे. या पॅरेलल लाईन्स ही त्यांची ट्रान्सवर्सल येणार आहे, कारण काय, ए आणि बी चं माप काय आहे, 180 पेक्षा मोठं आहे, मग इथे तर काही भेटणार नाही. पण पाठीमागे ह्या जर पॅरेलल लाईन्स आपण अशा पद्धतीने वाढवल्या, पाठीमागे वाढवलं, तर नक्कीच त्या काय करणार आहे, एकमेकींना जाऊन इंटरसेक्ट या करणार आहे. मग त्या दोन्ही पॅरेलल लाईन्स राहणारच नाही आणि ए आणि बी अँगल तयार होणार नाहीये तिथे. ठीक आहे, लेट सपोज दॅट आपण पहिलं सेकंड पॉसिबिलिटी आपण बघितलं, ठीक आहे, 180 degrees त्यांची मेजरमेंट आहे, येते लक्षात सगळ्यांच्या. मग आपण त्याच पद्धतीने आता याच्यामध्ये अजून एक होणार आहे, जी पहिली डायग्राम मी तुम्हाला दाखवली होती. आता पहिली डायग्राम मी तुम्हाला काय दाखवली होती, येते लक्षात तुम्हाला, की अशा पद्धतीने एक डायग्राम दाखवली होती, एम एल ह्या पॅरेलल लाईन्स आणि काय ही त्यांची ट्रान्सवर्सल, एल ही त्यांची ट्रान्सवर्सल दाखवली होती, ए बी सी आणि डी हे अँगल तयार झालेले आहे. मग आता आपल्याला हे सेकंड प्रूफ करण्यासाठी लिनियर पेअर ऑफ अँगल इथे आपल्याला घ्यावे लागणार आहे. कोणते, ए आणि डी, मग ए आणि डी काय आहे, लिनियर पेअर आहे, आणि सी आणि बी काय आहे, लिनियर पेअर, म्हणजे दोघांची बेरीज किती आहे, 180 अंश आहे. ठीक आहे, सो बट अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 degrees, कारण काय, लिनियर पेअर ऑफ अँगल. त्यानंतर सेम दुसरं काय, अँगल सी प्लस अँगल बी इज ऑल्सो 180 degrees. वाय, लिनियर पेअर ऑफ अँगल, दोघांना कारण ही सेम आहे. लिनियर पेअर हा 180, हा 180, दोघं मिळवल्यानंतर काय होईल, 360 degrees येणार, सर्कलचं माप माहिती सगळ्यांना. ठीक आहे, हे दोघं काय झाले, लिनियर स्क्वेअर इन अँगल. आता चौघांची बेरीज करूया यांची. देअरफोर अँगल ए प्लस अँगल डी आणि अँगल सी प्लस अँगल बी यांची जर आपण बेरीज केली, किती येईल तुमची, याची ऍडिशन आहे किती, 180 degrees, आणि याची ऍडिशन किती आहे, 180 degrees, म्हणजे सगळ्यांची ऍडिशन किती येणार आहे तुमची, 360 degrees. किती येणार आहे तुमची ऍडिशन, याची 360 degrees एवढी ऍडिशन येणार आहे. मग आता आपण काय करूया, अँगल जो सी आणि डी आहे, हा ए बी जो आहे, हा जे ए बी आहे, ह्या 360 degrees मधून मायनस करून बघूया, प्रूफ करून बघूया आपला आन्सर राईट येते का. आता आपल्याला काय करायचं, अँगल सी आणि डी, हा तुमचा अँगल सी आहे आणि हा डी आहे, अँगल सी आणि डी काय करूया, 360 degrees मधून जे आहे हा अँगल ए आणि अँगल बी मायनस करूया. बघू आपण, प्रूफ करून बघूया, मायनस अँगल ए प्लस अँगल बी यांचं मेजरमेंट आपण काय करूया, मायनस करून बघूया काय होते, काय फरक काय पडतो.
ठीक आहे. समजा सी डी चं मेजरमेंट आहे 360, ए आणि बी ची जी मेजरमेंट आहे ती आपण काय करूया, समजा आपण ए आणि बी ची मेजरमेंट आहे तर 360 मधून आपण समजा दोघांची मेजरमेंट 200 आहे, 200 जर मायनस केली तर किती येणार आहे तुमचं 160 येणार आहे. 160 म्हणजे काय, लेस दॅन काय येणार आहे 180 डिग्री. 180 पाहिजे आपल्याला, इथं काय येते 180 पेक्षा छोटे येते. किंवा या ए बी ची जी ऍडिशन आहे किती आता 200 धरली ना आपण, 180 तर नाही घेता येणार आपल्याला, 170 बघूया. 360 मायनस 170 इथे 0, इथे किती आले तुमचे 9, इथे 2 मायनस 1. मग एक तर काय घेणार आहे, 170 जर घेतलं म्हणजे 180 आत घेतलं तर ती ऍडिशन काय येते 180 डिग्री पेक्षा मोठी येते. आणि जर आपण जर पुढे घेतलं तर काय येते 160 आत येते, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली 180 डिग्री एवढी ऍडिशन मिळत नाहीये. सी आणि डी ची ऍडिशन किती मिळायला पाहिजे 180 डिग्री मिळते. पण आपण हे अशा पद्धतीने जर मेजरमेंट घेतलं तर आपल्याला जो पाहिजे तो रिझल्ट आहे. रिझल्ट काय आहे आपल्याला पाहिजे की ए आणि बीचं माप 180 पाहिजे आणि सी आणि डीचं माप 180 पाहिजे. मग आपण वेगवेगळे ट्राय जर केलं, 200 घेतलं, 210 केलं तर ती इथे तुम्ही 210 पण घेऊ शकता. बघा 210 मायनस करा बरं काय होते, बघा काय येते 170 येते, म्हणजे 180 इथे तुम्ही 170 आहे ना 190 घेऊन बघा. 360 मायनस 190 करून बघा, इथे काय तुमचं 16 झाले ना, इथे 2 झाले, नाही 10 11 12 13 14 15 आणि हे 16, इथे किती आले तुमचे 7, हा 170, ते पण 180 डिग्रीच्या आतच येते. हा म्हणजे कमी घ्या जास्त घ्या 180 डिग्री पेक्षा एक तर जास्त येते किंवा कमी येते, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली रिझल्ट मिळत नाही. मग परत आपल्याला हेच पॉसिबिलिटी इथे लिहावं लागणार आहे. काय लिहावं लागणार आहे, अकॉर्डिंग टू युक्लिड्स पॉसिलेट इफ लाईन एन एम आर प्रोड्यूस दे इंटरसेक्ट इच अदर ऑन वन साइड ऑफ ट्रान्सवर्सल, ते एकमेकांना जाऊन अशा पद्धतीने इंटरसेक्ट होतील आणि अँगल ए बी ऐवजी काय होईल अँगल सी अँड डी आर नॉट फॉर्म, सी आणि डी अँगल तयारच होणार नाहीये अँड दे आर नॉट पॅरेलल. ठीक आहे, हेच पॉसिबिलिटी आपल्याला ऍज इट इज इथे कॉपी करायचंय. म्हणून सेकंड जे आपण ट्रू मानलं होतं इट इज नॉट पॉसिबल. ओके चला आता लिहूया सेकंड केसमध्ये पण आपल्याला हेच लिहायचं आहे, हेच कॉपी करायचं आहे. मग तुम्ही लिहू शकता अकॉर्डिंग टू तसंच तसं कॉपी करा युक्लिड्स पॉसिलेट. काय म्हटलंय, इफ लाईन अशा पद्धतीने जर आपण लाईन काढली एम अँड एल आर प्रोड्यूस सेम कॉपी करायचंय, फक्त अँगल ए बी ऐवजी काय लिहायचं अँगल सी डी एवढं चेंज करायचं, बाकी तसंच तसं करायचंय. दे आर इंटरसेक्टेड इच अदर ऑन वन साइड ऑफ ट्रान्सवर्सल, तसंच तसं लिहून काढले मी ऍज इट इज. पहिलेच पॉसिलेट कॉपी केलेले, फक्त ए आणि बी च्या ऐवजी सी डी लिहायचं मला तिथे अँगल सी अँड अँगल डी, बघा सेम आहे फक्त सी डी आर नॉट फॉर्म. ठीक आहे झालं, म्हणून काय हे पण प्रूफ होत नाही. बट आपल्याला काय पाहिजे, देअरफोर अँगल सी प्लस अँगल डी इज नॉट फॉर्म आणि सेकंड पॉसिबल इम्पॉसिबल आहे. अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री, दिस इज सेकंड पॉसिबल पॉसिलेट, इट इज नॉट पॉसिबल, इट इज इम्पॉसिबल, इट इज इम्पॉसिबल. म्हणजे सेकंड पण आपण ट्रू नाहीये आणि फर्स्ट पण ट्रू नाहीये हे आपण प्रूफ केलेलं आहे. मग राहिलं काय, थर्ड आपलं प्रूफ आहे. ओके आलं लक्षात, सगळ्यात पहिले आपण थेरम लिहून घेतलं, मग गिवन लिहिलं, डायग्राम काढली, मग आपण टू प्रूफ काय करायचं ते लिहिलं, मग प्रूफ मध्ये हे पहिलं ऑज्युम, पहिले तीन पॉसिबिलिटी लिहिल्या, मग पहिलं ऑज्युम्शनला आपण हे अशा पद्धतीने लिहिलं, मग सेकंड ऑज्युम्शनला आपण लिनियर पेअर ऑफ अँगल ते पण तुम्हाला प्रूफ केलं, परत त्याला तेच पॉसिबिलिटी रिपीट केलं, फक्त ए बी च्या ऐवजी सी डी लिहिलं आणि आता आपण शेवटी थर्ड कोणतं पॉसिबल आहे, तर आता हे दोन्ही पॉसिबल नाही म्हणजे थर्ड तुमचं पॉसिबल आहे ते आपल्याला लिहायचं आहे. आता मी हे रफ करते, देअरफोर काय लिहू शकतो, द रिमेनिंग पॉसिबिलिटी थर्ड
द रिमेनिंग पॉसिबिलिटी. इज इट ट्रू? थर्ड पॉसिबिलिटी इज ट्रू. पहिली इम्पॉसिबल आहे, दुसरी इम्पॉसिबल, मग तिसरी काय आहे? पॉसिबल आहे. अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 degrees, किंवा अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 degrees. दिस इज इट इज पॉसिबल, इट इज ट्रू. आणि याला प्रूफ करायची गरज नाहीये. इट इज ट्रू फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, पहिले आणि दुसरे याच्यावरून आपण म्हणू शकतो की हे काय आहे? ट्रू आहे. ओके, मग हे आपलं प्रूफ काय आलं आहे? बिकॉज काय इम्पॉसिबल आहे? बिकॉज अदर टू पॉसिबिलिटीज आर इम्पॉसिबल. बिकॉज फर्स्ट अँड सेकंड पॉसिबिलिटीज आर इम्पॉसिबल. ह्या दोघी इम्पॉसिबल आहे म्हणून आपलं थर्ड काय आलं? राईट आलेलं आहे. थर्ड प्रूफ झालेलं आहे. ओके, दिस प्रूफ इज अन एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट प्रूफ. हे इनडायरेक्ट प्रूफचं काय आहे? एक एक्झाम्पल आहे. दिस इज कॉल ऍज. आणि हे आहे आपलं फायनली इंटेरियर अँगल थेरम, की जे तुम्हाला एक्झाम मध्ये प्रूफ करायचं आहे. पहिले कसं सांगितलं, त्या स्टेप सांगितल्या आहेत. मग पहिले याच्यामध्ये काय करायचं? ए प्लस बी ची जी ऍडिशन आहे ती 180 degrees पेक्षा लेस आहे. ते केल्यानंतर तेव्हा पण अँगल एकमेकींना जाऊन, त्या रेषा एकमेकांना जाऊन भेटतील, त्याच्यामध्ये ते पण पॉसिबल नाही. म्हणून युक्लिडचं हे पॉसिलेट लक्षात ठेवायचं आहे. इफ लाईन एम अँड आर प्रोड्यूस, दे आर इंटरसेक्टेड इच अदर ऑन वन साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, तिथे फक्त ए आणि बी आर नॉट फॉर्म लिहायचं. त्यानंतर पुढे सेकंडला फक्त लिनियर पेअर ऑफ अँगल कुठले आहे, मग सेकंड पॉसिबिलिटी अशा पद्धतीने ए आणि डी, सी आणि बी हे 180 degrees आहे, आणि तिघांचं 360 degrees. मग थ्री सी आणि डी हे 180 degrees पाहिजे, येतंय की नाही? आपण ट्राय केलं, एक तर 180 पेक्षा छोटे येते किंवा मोठे येते, म्हणून ते पण पॉसिबल नाही. परत आपण ते लिहून काढलं. द रिमेनिंग पॉसिबिलिटी इज ट्रू, कारण की का रिमेनिंगच बरोबर असणार आहे, कारण पहिलं दुसरे काय आहे? इम्पॉसिबल आहे. म्हणून थर्डच तुमचं काय आहे? ते पॉसिबल आहे. करेस्पॉन्डिंग अँगल थेरमचे आणि अल्टरनेट अँगल थेरमचे हे मिळतील. सो स्टुडंट, लेट सी द फर्स्ट थेरम, दॅट इज करेस्पॉन्डिंग अँगल थेरम. स्टुडंट, तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 16 वरती हे थेरम दिलेलंच आहे, परंतु हे नुसतं बघून आपल्याला उपयोग नाही, आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. फर्स्ट बघणार आहोत आपण करस्पॉन्डिंग अँगल थेरम. आता करस्पॉन्डिंग अँगल थेरम काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी काय करणार आहे आपण? हे जे थेरम आहे, हे थेरम सगळ्यात पहिले लिहून घेणार आहे. आता हे थेरम ऑलरेडी आपल्या प्रॉपर्टीज मध्ये आपलं झालेलं आहे. द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरेलल लाईन्स आर इक्वल मेजर्स. हे आहे करस्पॉन्डिंग अँगल थेरम. ते आपण लिहून घेऊया. एक तर एक्झाम मध्ये दिलेलं असेल किंवा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कसं लक्षात ठेवायचं हे शेवटी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. चला फटाफट लिहून घेऊया. स्टुडंट, करस्पॉन्डिंग अँगल, द करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरेलल लाईन्स आर इक्वल मेजर्स. करस्पॉन्डिंग अँगल आपण शिकलेलो आहोत. हा, मग आता पहिले सगळ्यात पहिले हे थेरम लिहून घेतलं, त्याच्यानंतर आपण काय करणार आहे? हे थेरम अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरेलल लाईन्स आर कॉमन, अशा पद्धतीने आपण पहिले थेरम लिहून घेणार आहोत. आणि डायग्राम पण खूप सिम्पल आहे. आता या डायग्राम वरून तुम्ही काय करणार आहात? डायग्राम वरून आपण गिव्हन लिहिणं आपल्याला खूप सिम्पल जात असतं. सो आपण गिव्हन मध्ये काय लिहिणार आहात? दॅट इज वी ड्रॉ एल लाईन, एल इज पॅरलल टू एम अँड एम इज इट्स ट्रान्सव्हर्सल. तुम्ही लिहिणार आहात लाईन. अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल माहिती तुम्हाला सगळ्यांना. अल्टरनेट अँगल म्हणजे असे अँगल की जिथे काय होतं तुमचा, अशा पद्धतीने हा झेड तयार होतो. ते झेड तयार होतं त्याला काय म्हणणार तुम्ही? अल्टरनेट अँगल म्हणणार आहोत. हा एक झेड तयार होतो म्हणजे डी आणि बी हे काय आहे? तुमचे अल्टरनेट अँगल आहे. आणि इथे सी असेल आणि याच्या समोर असेल तर तो पण काय असणार? तुमचा अल्टरनेट अँगल. मग आता आपल्याला अल्टरनेट अँगल कुठले आहे? तिथे अल्टरनेट अँगल डी, अँगल डी इज इक्वल टू अँगल बी हे आपल्याला इथे प्रूफ करायचं आहे. तू प्रूफ झालं. आता प्रूफ, प्रूफ काय आहे? आपण कसं करणार आहोत? जसं मागं केलं त्याच पद्धतीने. किती सिम्पल आहे? आपल्याला दोन रिझन पाहिजे. एक म्हणजे हे डी अँड सी काय दिसेल तुम्हाला? लिनियर पेअर ऑफ अँगल. आणि सी अँड बी बघा, सी अँड बी कुठला आहे? इंटेरियर अँगल पेअर. मग या दोन्ही याच्यावरून लगेच आपण प्रूफ करू शकतो की अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता फर्स्ट रिझन आपल्याला मिळालं आहे, दॅट इज अँगल डी प्लस अँगल सी हे दोघंही 180 degrees येणार आहे. कधी येणार आहे? व्हाय दे आर 180 degrees? बिकॉज दे आर द लिनियर पेअर ऑफ अँगल. म्हणजे काय आहे? तुमचे लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहेत. आपण त्याला रिझन लिहिणार आहोत. प्रत्येकाला आपल्याला रिझन लिहायचं आहे, त्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं आहे. त्यानंतर सी आणि बी हे पण 180 degrees आहे. आपण शिकलो ना इंटेरियर अँगल थेरम. मग दुसऱ्या याच्यामध्ये अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 degrees. मग याला कारण काय लिहिणार? इंटेरियर अँगल थेरम.
इंटेरियर अँगल थिअरम या कारणामुळे ते पण 180 डिग्री आहे. याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं आणि बाय इक्वेशन नंबर 1 and 2 तुम्ही म्हणू शकता 180 180 कॅन्सल झाले. समोरासमोर आणि अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू अँगल सी प्लस अँगल डी. आता याच्यामध्ये तुम्ही बघा अँगल सी काय झालं कॅन्सल. आपला आपला आन्सर मिळालेला आहे अँगल डी इज इक्वल टू अँगल बी. म्हणजे हे जे दोन्ही तुमचे अल्टरनेट अँगल आलेले आहेत ते काय आहे तुमचे कॉन्ग्रंट आहे. हा कॉन्ग्रंट आहे हे आपला फायनली आन्सर मिळालेला आहे. दॅट इज अँगल डी इज कॉन्ग्रंट टू अँगल बी. हे आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे. सो अशा पद्धतीने अल्टरनेट अँगल थेरम आणि करस्पॉन्डिंग अँगल थेरम हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेलं आहे. चला बघूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.